तुले तो देतो फळा आणि फुले आणि तोच करतो प्रदूषण असणार. आणि आजचा विशेष सोहळा म्हणजे आपण दीपकासाठी पाणी घालतो आहे आणि एवढा दीर्घकाळ चाललेला कार्यक्रम तुमची सुद्धा शहरात ठेवावी अशी अपेक्षा तुमच्याकडून अंजलीताईंनी महापौर म्हणून 2.5 वर्ष या शहराची सेवा केली. ज्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्या ज्या पक्षाच्या त्या प्रतिनिधी आहेत त्या पक्षाला साजेसं काम त्यांनी 2.5 वर्ष पठाणपुरापासून करण्याचा प्रयत्न केला. या शहरामध्ये अनेक कामं झाली आणि राखीताईच्या नेतृत्वात या कामाची ही विकास गंगा अशीच पुढे जाईल हा विश्वास व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र आहोत. खरंतर पुरस्कार वितरणही त्या त्या प्रभागातल्या नगरसेवकांचं आपण कौतुक केलं. मी त्यांचंही अतिशय उत्तम कार्य केल्याबद्दल अभिनंदन करतो आणि पुन्हा पुन्हा तुम्ही निवडून यावं अशी सदिच्छाही व्यक्त करतो. सुभाष भाऊ म्हणाले मी सर्व भगिनीं पण मी वहिनीकडे मला लक्ष देत होतो ते सुभाष भाऊ आगे वडो महात्मा गांधी आठवले यासाठी आठवले की महात्मा गांधींनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला आणि त्या सुद्धा माता कस्तुरबेला बा म्हणायचे. गमतीचा भाग सोडा पण स्वच्छतेमध्ये जे उत्तम काम केलं त्या सर्व प्रभागातील नगरसेवकांचं कौतुक करताना अपेक्षा ही आहे की या कार्यक्रमानंतर हा आमच्या शहराचा संकल्प असला पाहिजे की आमचं शहर हे देशातलं सुंदर आणि स्वच्छ शहर करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो. महाराष्ट्राचा वित्तमंत्री म्हणून या राज्यातल्या अनेक नगरपालिका महानगरपालिकांना विविध निधी देतात पण जेव्हा मी इथं आलो तेव्हा मनात एक निश्चितपणे भावना निर्माण झाली की बाकी सर्व नगरपालिका महानगरपालिकेच्या सभागृहात जेव्हा मी जातो तेव्हा कदाचित काय करावं ही सांगण्याची आवश्यकता असते गरज असते. पण या महानगरपालिकेचं या राज्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की या महानगरपालिकेला कामाने कारण जेव्हा केव्हा तुम्ही या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये येता तेव्हा समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला मार्गदर्शन करत राष्ट्रपिता महात्मा गांधींचं ते वाक्य आहे की मेरा जीवन ही मेरा संदेश आहे सेवाभाव हा ज्या महात्मा गांधींनी सांगितला त्या महात्मा गांधीला जेव्हा तुम्ही रोज पार आतमध्ये येता तेव्हा जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत आहे. पण एक खरं की त्या आनंद चित्रपटातला तो डायलॉग तुम्ही ऐकला मला खूप आवडतो की बाबू मोशाळ जिंदगी बडी होणी चाहिए लंबी नाही. आपल्या जीवनामध्ये पदे येतात आणि जातात मग या पदामध्ये आपण खरंच पास झालो की नाही हे पाहायचं असेल तर राखीताई एका शायरने फार सुंदर म्हटलंय की जिंदगी के इम्तिहान में जिंदगी के इम्तिहान में कोई नंबर नहीं मिलते जिंदगी के इम्तिहान में कोई नंबर नहीं मिलते लोग आपको दिल में जगह दे दे तो समझ लेना आप पास हो गए. आता या 2.5 वर्षामध्ये आपल्याला या शहरांच्या मतदार जनतेच्या हृदयात असा विकास केला पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे. मी रोज स्नान केल्यावर कन्यका मंदिरात जातो पण जेव्हाही जातो तेव्हा ज्या रस्त्यावरून जातो तो सिमेंटचा रस्ता 1956 मध्ये स्वर्गीय मनोहरराव कोत्तपल्लीवारांनी तयार केला तो रस्ता अजूनही मजबूत आहे. त्या रस्त्याची एक भिंती मिळाली नाही आणि मंदिरात जाताना मी नेहमी हा विचार करतो की जर असे रस्ते हे आम्ही आमच्या शहरात देऊ शकलो तर त्या महापुराचं नाव 1956 पासून 2019 पर्यंत जर स्वर्गीय मनोहरराव कोत्तपल्लीवारांचं नाव असेल तर असंच नाव तुमच्या नेतृत्वामध्ये या महानगरपालिकेत अनेक वर्ष लोकांनी घ्यावं असा प्रयत्न हा आपण करावा ही शुभकामना देतो.
हे खरं आहे की कोणतीही व्यक्तिगत दैनंदिन समाजाच्या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही महानगरपालिका नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर असायची. आज आपण सत्तेत नाही होतो हे खरं आहे, पण चिंता करू नका. माझा विश्वास आहे की सत्तेत असलो काय नसलो काय, तिजोरीचा कोड नंबर जसा आता नवीन अर्थमंत्र्यांना माहिती आहे तसा माझ्याकडे तो कोड नंबर आहे. त्यामुळे निधी आपल्या कार्पोरेशनला आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, पण त्याचा सदुपयोग करायचा, लोकहिताची काम करायची, तर मग जनतेला काय हवं यासाठी तुम्ही नवीन रचना केली पाहिजे. अनेकदा चार भिंती चार चौकटीमध्ये आपण काम करतो. मंचावर उपस्थित माजी अर्थ नियोजन मने तथा आपले लाडके जाणते राजा असे सुधीर भाऊ, तसेच बनाशाचे नगराध्यक्ष हरीश भैया, माझे महापौर अंजलीताई आणि नवनिर्वाचित उपमहापौर राहुल पावडे, बोबडे साहेब, वसंतराव गटनेते मला आशीर्वाद देण्यासाठी आले, सगळे माझे सपोर्ट नेहमी माझ्या पाठीशी असतो, असं सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद करते. आज भाऊ पहिल्यांदा जेव्हा मी अंजलीला चार दिला तेव्हा खूप छान वाटत असं वाटत होतं, डोक्यावरचं ओझं मी बाहेर बाजूला घालून ठेवलं आणि आज अंजलीताईंनी परत मला चार्ज दिला तर थोडस जबाबदारी वाढल्यासारखी वाटते, थोडा नर्वसनेस आलेला आहे. आज भाऊ मला तुम्ही महापौरपदी होण्याची मला जी दुसऱ्यांदा संधी दिली खरंच मी त्यासाठी मनापासून हृदयापासून तुम्हाला मी वाक्यात सांगू शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही, असं खूप नंतर खूप सारे टिंबाई मग प असा धन्यवाद. जे काही कर्म करतो त्याची पोचपावती आपल्याला भगवंत याच जन्मात येतो. आणि माझ्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी काही जे काम केलं चंद्रपूरसाठी आणि चंद्रपूरकरांसाठी मला असं वाटते माझ्या गुरुवर्यांनी माझी पोस्ट पावती म्हणून मला दुसऱ्यांदा महापौर पदाचा विजय. भाऊ तुम्ही विकास पुरुष, बोले तसा चाले, कर्तृत्व आणि वकृत्व आणि आभूषण नेलेले असे सुधीर भाऊ, काम कमळाची शैली, कामाची सुभक्ता आणि सतत गोर गरिबांचा विचार करणारे असे सुधीर भाऊ, बरे या 5 वर्षात त्यांनी चंद्रपूर मध्ये विकासाचा गाडा चालला, आम्हाला तर काही सुचतच नव्हतं, आज इथे उद्घाटन होते तिथे उद्घाटन, सकाळ उठून इकडे भाऊ तिकडे भाऊ, आम्हाला काही सुचत नव्हतं, एवढा विकासाचा भरभरून गाडा सुधीर भाऊनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणला, खरंच खूप खूप आमचे चंद्रपूरकर खूप खूप भाऊ तुमचे धन्यवाद करायचं आहे. मी तुमच्यासाठी तर मला तिथे तिथे घाण पसरलेली होती आणि मी खरं सांगायचं तर मी एक साधारण महिला होती.